ग्रेविटेशन क्वेश्चन नंबर वन, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रेविटेशन ऑप्शन वन इज नॉट अप्लीकेबल आउटसाइड द सोलर सिस्टम. रॉन्ग. इज यूज टू गवर्न द मोशन ऑफ सैटेलाइट्स ओनली. रॉन्ग. कंट्रोल द रोटेशनल मोशन ऑफ सैटेलाइट एंड प्लैनेट्स. करेक्ट. क्वेश्चन नंबर टू, मास पार्टिकल ऑफ 1 kg ईच आर प्लेस्ड अलोंग एक्स एक्सिस एट एक्स इज इक्वल 1, 2, 4, 8 इनफाइनाइट. देन ग्रेविटेशनल फोर्स ऑन अ मास ऑफ 3 kg प्लेस्ड एट ओरिजिन इज. डायग्रामेटिकली बघायचं झालं तर इथं ओरिजिन आहे, ओरिजिनवर काय ठेवलेलं आहे 3 kg. मग 1 वर 1 kg ठेवलं आहे, 2 वर 1 kg ठेवलं आहे, देन 4 वर 1 kg ठेवलं आहे, 8 वर 1 kg ठेवलं आहे, असा इन्फानाईटपर्यंत. तर या 3 kg वर किती ग्रॅविटेशनल फोर्स लागेल, सगळ्या ग्रॅविटेशनल फोर्सची ॲडिशन करून टाकायची आहे. एफ इज्कुड F1+F2+F3+ --. ठीक आहे. सो ग्रॅविटेशनल फोर्स ऑन 3 kg इज, पहिला फोर्स 3 kg आणि 1 kg मधला डिस्टन्स आहे 1. कॅपिटल जी 3 × 1, 3/1² प्लस या 1 kg फोर्स, डिस्टन्स आहे 2. कॅपिटल जी 3 × 1, 3/2² 4. सिमिलरली या 1 kg फोर्स, डिस्टन्स आहे 4. कॅपिटल जी 3 × 1, 3/4² 16 अँड सो ऑन. मग काय करायचं, कॉमन घ्यायचं, 3g कॉमन, ब्रॅकेटमध्ये राहते 1/1 + 1/4 + 1/16 + 1/64 + --. हे जिओमेट्रिक प्रोग्रेशन आहे. कॉमन रेशो काय, सेकंड टर्म डिवाइड बाय फर्स्ट टर्म. कॉमन रेशो निघाला 1/4 × 1/1 × 1/4 आणि मग सगळ्या टर्मची ॲडिशन काय ते, SN इज इक्वल टू फर्स्ट टर्म डिवाइड बाय 1 - कॉमन रेशो. फर्स्ट टर्म कोण आहे 1, 1 - कॉमन रेशो काय 1/4. काय ते आन्सर, डिनॉमिनेटरमध्ये 3/4 म्हणजे आन्सर 4/3. इथं लिहून टाकायचं, ग्रॅविटेशनल फोर्स इज इक्वल टू 3g × 4/3. 3 गेट्स कॅन्सल्ड, ग्रॅविटेशनल फोर्स इज 4g. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3, ग्रॅविटेशनल फोर्स बिटवीन टू मासेस ॲट अ डिस्टन्स डी इज 6 newtons. इफ दीज मासेस आर टेकन टू मून अँड केप्ट ॲट अ सेम सेपरेशन देन द फोर्स विल बी 6 राहते, कारण M1, M2 आणि R, ठीक आहे, आरच्या जागी डी दिलं आहे, फोर्स एफ आहे, तर ते दोन्ही मासेस सेम डिस्टन्सवर कुठेही ठेवा, फोर्स काय राहणार सेमच, आन्सर आहे 6 newtons. क्वेश्चन नंबर 4, द व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल ग्रॅविटेशनल कॉन्स्टंट डिपेंड्स ऑन घंटा, कशावरही नाही, कॅपिटल जीची व्हॅल्यू कशावर डिपेंड राहत नाही म्हणून ते युनिव्हर्सल ग्रॅविटेशनल कॉन्स्टंट आहे, नन ऑफ द अबव. क्वेश्चन नंबर 5, 3 identical bodies ईच ऑफ मास m आर प्लेस्ड ॲट द व्हर्टायसेस. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, सन आणि प्लॅनेट किंवा प्लॅनेट आणि सॅटेलाईट, प्लॅनेटचं मास कॅपिटल m, सॅटेलाईटचं मास स्मॉल m. जर गोल फिरत असेल सॅटेलाईट, जर गोल फिरत असेल अर्थच्या भोवती किंवा जर प्लॅनेट गोल फिरत असेल सनच्या भोवती, तर सेंट्रिपिटल फोर्स कोण देते, ग्रॅविटेशनल फोर्स. म्हणून असे क्वेश्चन सर्क्युलर मोशनमध्ये पण येऊ शकतात आणि ग्रॅविटेशनमध्ये पण येऊ शकतात. तर ही जी व्हेलॉसिटी राहते, ज्या व्हेलॉसिटीनं सॅटेलाईट अर्थच्या भोवती आणि प्लॅनेट सनच्या भोवती फिरते, ती ऑर्बिटल व्हेलॉसिटी किती येते, अंडर रूट कॅपिटल जी, कॅपिटल एम म्हणजे मोठा मास, डिवाइड बाय आर. दुसरी कंडिशन, एक स्टार आहे आणि दुसरा स्टार आहे, सेम मासेसचे 2 स्टार आहेत आणि एकमेकांच्या भोवती फिरायलेत, याला म्हणतात बायनरी मास सिस्टम. बायनरी मास सिस्टममध्ये सुद्धा ग्रॅविटेशनल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स देतो, सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोवाइडेड बाय ग्रॅविटेशनल फोर्स. इथं व्हेलॉसिटी काढा म्हणतात. आता इथं व्हेलॉसिटी काय, ते ऑर्बिटल व्हेलॉसिटी 1/2
अंडर रूट कैपिटल जी कैपिटल एम डिवाइड बाय आर को मास क्या दोगे मास सेमच है तेजर अजू एक क्वेश्चन है तीन मास टर्नरी मास सिस्टम तीन मासेस आइडेंटिकल मासेस हैं इक्विलैटरल ट्रायंगल वर्टाइसेसला ठेवले एकमेकांच्या भोवती गोल फिरतात इथे दोन दोन ग्रॅविटेशनल फोर्सेस आहेत या दोन्ही ग्रॅविटेशनल फोर्सचा जो रिझल्टंट असतो तो देतो सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे इथं सुद्धा सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोवाइडेड बाय रिझल्टंट ग्रॅविटेशनल फोर्स म्हणजे हे क्वेश्चन सुद्धा ग्रॅविटेशन आणि सर्क्युलर मोशनमध्ये येऊ शकते आपल्याला दिलेलं असतं आहे मास आणि ट्रायंगलची साइड तर रेडियस आणि लेंथमध्ये रिलेशन काय राहते रेडियस ऑफ द सर्कल इज एल बाय रूट थ्री एक गोष्ट लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट इथंसुद्धा ऑर्बिटल वेलॉसिटी किती असेल म्हणतात प्रत्येक मासची ऑर्बिटल वेलॉसिटी किती असेल अंडर रूट कॅपिटल जी एम बाय एल वेर एल इज अ लेंथ ऑफ ट्रायंगल आणि एक क्वेश्चन असासुद्धा होता की स्क्वेअर आहे स्क्वेअरच्या व्हर्टायसेसला स्क्वेअरच्या व्हर्टायसेसला चार मासेस आहेत आयडेंटिकल मासेस आणि ते एकमेकांच्या ग्रॅविटेशनल फोर्समुळं सर्क्युलर मोशन करायलेत तर होते असं की स्क्वेअरची साईड जर एल असेल स्क्वेअरची साईड जर एल असेल तर त्यांची वेलॉसिटी किती असली पाहिजे की नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स ग्रॅविटेशनल फोर्स बनला पाहिजे म्हणजे ते सर्क्युलर मोशन केले पाहिजे ठीक आहे अशा सिच्युएशनमध्ये ऑर्बिटल वेलॉसिटी येते अंडर रूट जी एम बाय टू रेस टू वन बाय टू इंटू एल किंवा आर काय ते कन्फर्म एकदाच बघून घेऊया इथं सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करायला आहे ग्रॅविटेशनल फोर्स हा ग्रॅविटेशनल फोर्स एफ हा ग्रॅविटेशनल फोर्स एफ तर रिझल्टंट रूट टू एफ सो रूट टू इंटू कॅपिटल जी इंटू एम एम स्क्वेअर कोणत्याही दोन मासेसमधला ग्रॅविटेशनल फोर्स डिवाइड बाय साईडचा स्क्वेअर म्हणजे एल स्क्वेअर इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर बाय आर रेडियस काय राहते एल बाय रूट टू एल बाय रूट टू फक्त कन्फर्म करण्यासाठी एल स्क्वेअर कॅन्सल एम स्क्वेअर कॅन्सल एल स्क्वेअर कॅन्सल एम स्क्वेअर कॅन्सल रूट टू गेलं वर रूट टू कॅन्सल वी स्क्वेअर अंडर रूट जी एम बाय एल एल जी एम बाय एल जी एम बाय एल येईल आणि जर समजा इन टर्म्स ऑफ रेडियस म्हटलं तर लक्षात ठेवा डायमीटर किती आहे रूट टू एल तर रेडियस काय राहते एल बाय रूट टू एल बाय रूट टू तर एकदाच ऑर्बिटल स्पीड कळाली आपल्याला म्हणजे सॅटेलाईटच्या भोवती जर एखादं सॉरी प्लॅनेटच्या भोवती जर एखादं सॅटेलाईट फिरत असेल तर ऑर्बिटल वेलॉसिटी अंडर रूट जी एम बाय आर बायनरी मास सिस्टममध्ये ऑर्बिटल वेलॉसिटी वन बाय टू अंडर रूट जी एम बाय आर टर्नरी मास सिस्टममध्ये ऑर्बिटल वेलॉसिटी अंडर रूट जी एम बाय एल आणि हे महत्त्वाची गोष्ट रेडियस आणि लेंथमधलं रिलेशन आणि चार मासेस असतील तर अंडर रूट जी एम बाय एल ठीक आहे रेडियस आणि लेंथमधलं रिलेशन जर आपल्याला यांमध्ये कधीही अँग्युलर स्पीड विचारली असेल तर व्ही बाय आर करायचा टाईम पिरियड विचारला असेल तर टू पाय आर बाय
व्ही करायचा, व्ही तर आपण काढलेलीच असते. ओके, तर या क्वेश्चनमध्ये काय म्हणलं आहे, थ्री आयडेंटिकल बॉडीज ईच ऑफ मास एम आर प्लेस्ड ॲट द व्हर्टायसेस ऑफ इक्विलेटरल ट्रायंगल ऑफ आर्म एल कीपिंग द ट्रायंगल ॲज सच बाय विच अँग्युलर स्पीड द बॉडी शूड रोटेट इन दिअर ग्रॅव्हिटेशनल फील्ड्स सो दॅट द ट्रायंगल मूव्ज अलॉंग अ सर्कमफरन्स ऑफ अ सर्क्युलर ऑर्बिट. म्हणजे ओमेगा विचारलं आहे आणि ही सिच्युएशन आहे टर्नरी मास सिस्टमसाठी. तर टर्नरी मास सिस्टमसाठी व्ही काय राहते, अंडर रूट जी एम बाय एल, आणि आर राहते एल बाय रूट थ्री. तर ओमेगा काढायचा आहे, ओमेगा कसं काढता येते, ओमेगा इज इक्वल टू व्ही बाय आर अंडर रूट जी एम बाय एल डिवाइड बाय एल बाय रूट थ्री. काय होते आन्सर, अंडर रूट थ्री जी एम बाय एल क्यूब. आन्सर इज ऑप्शन नंबर वन. नो, क्वेश्चन नंबर सिक्स. फोर पार्टिकल ईच ऑफ मास, नाही फोर पार्टिकल ऑफ मासेस एम टू एम थ्री एम अँड फोर एम आर केप्ट इन अ सिक्वेन्स ॲट द कॉर्नर्स ऑफ अ स्क्वेअर ऑफ साईड ए, स्क्वेअरची साईड ए आहे. द मॅग्निट्यूड ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल ऑफ मास स्मॉल एम प्लेस्ड ॲट अ सेंटर ऑफ स्क्वेअर विल बी. म्हणजे एक तर स्क्वेअर आहे, त्या स्क्वेअरच्या कॉर्नरला एम आहे, टू एम आहे, थ्री एम आहे आणि फोर एम आहे. सेंटरला स्मॉल एम ठेवलेला आहे, त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती लागते, स्क्वेअरची साईड किती आहे, ए. आता बघा, सपोज कॉर्नरचा एक रेड कलरचा एम आहे, ब्लू कलरच्या एमवर किती फोर्स लावते, एफ. तर दुसऱ्या कॉर्नरचा थ्री एम किती लावेल, थ्री एफ. टू एम किती लावेल, टू एफ. नेहमी लक्षात ठेवायचं, एफ म्हणजे एम ना एमवर लावलेला फोर्स, आणि फोर एम किती लावेल, फोर एफ. मग होते काय, एफ आणि थ्री एफचं रिझल्टंट किती येते, टू एफ. या साईडला टू एफ, फोर एफ आणि टू एफचं रिझल्टंट काय येते, या साईडला टू एफ. दोघांचा अँगल 90. सो टू एफ आणि टू एफचा रिझल्टंट काय येते, रूट टू इंटू टू एफ. सो रिझल्टंट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज टू रूट टू एफ, टू रूट टू इंटू टू रूट टू इंटू कॅपिटल जी एम इंटू एम एम आय स्क्वेअर डिवाइड बाय हे डिस्टन्स. हे डिस्टन्स किती आहे, साईड ए आहे, तर डायगोनल काय असेल, ए बाय रूट टू, सॉरी रूट टू ए. हे रूट टू ए बाय टू म्हणजे ए बाय रूट टू झालं, कारण पूर्ण काय झालं, रूट टू ए, पूर्ण डायगोनल झाली रूट टू ए. मग हाफ डायगोनल काय झाली, ए बाय रूट टू, त्याचा स्क्वेअर ए बाय रूट टूचा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय टू, टू गेलं वर. आन्सर इज फोर रूट टू जी एम स्क्वेअर बाय ए स्क्वेअर, फोर रूट टू जी एम स्क्वेअर बाय ए स्क्वेअर. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर थ्री. क्वेश्चन नंबर सेवन. टॅडल वेव्स इन द सी आर प्रायमरीली ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ मून, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ मून ऑन अर्थ. मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे टॅडल वेव्स बनतात. क्वेश्चन नंबर एट. ड्युरिंग द जर्नी ऑफ अ स्पेस फ्रॉम अर्थ टू मून, अर्थवरून मूनकडे जायचं आहे, अर्थवरून मूनकडे जायचं आहे, तर मूनच्या जवळ एक सेवढ्या डिस्टन्सवर न्यूट्रल पॉईंट नल पॉईंट येते, जिथं नेट फोर्स झिरो राहते. विचारले काय ते बघूत. अँड बॅक, मॅक्सिमम फ्युल इज कन्झ्युम. मॅक्सिमम फ्युल तिथं कन्झ्युम होते जिथं फोर्स मॅक्सिमम लागते. फोर्स मॅक्सिमम कुठं राहते, अर्थच्या सरफेसवर. तर सॅटेलाईट अर्थवरून मूनवर जाते वेळेस सगळ्यात जास्त फ्युल कन्झ्युम होते. अँड आन्सर इज
अगेन्स्ट द ग्रॅविटेशन ऑफ अर्थ इन ऑनवर्ड जर्नी, म्हणजे जाते वेळेस जिथं सगळ्यात जास्त फोर्स तिथं सगळ्यात जास्त फ्यूल. मिनिमम फोर्स कुठं लागते? इथं. किंवा मिनिमम फ्यूल कुठं राहणार आहे, कन्झ्युम कुठं होणार आहे? न्यूट्रल पॉईंट नल पॉईंटला. न्यूट्रल पॉईंट नल पॉईंटचा फॉर्म्युला काय? एक्स इज इक्वल टू आर डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ मोठं मास बाय छोटं मास प्लस वन. क्वेश्चन नंबर 9. द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ अर्थ अँड मून इज डी अँड द मास ऑफ अर्थ इज 81 टाइम्स दॅट ऑफ मून. अर्थ आणि मूनमधलं डिस्टन्स डी दिलं आहे, अर्थचं मास 81 टाइम्स मास ऑफ मून दिलं आहे. ॲट वॉट अ डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ, अर्थपासून विचारलं आहे, द ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज झिरो. हे झालं अर्थ, हे झालं मून. अर्थचं मास 81 m, मूनचं मास m, दोघांच्या मधलं डिस्टन्स d. तर न्यूट्रल पॉईंट नल पॉईंट कुठं येईल म्हणलं आहे, आणि आन्सर आहे मूनच्या जवळ येईल. किती डिस्टन्सवर? x. पण विचारलं आहे अर्थपासून, म्हणजे विचारलं काय? d मायनस x. आपल्याला x माहीत आहे, d डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ मोठं मास 81 m डिवाइड बाय लहान मास m मायनस 1. मायनस 1 नाही, प्लस 1 येते. आन्सर येते डी बाय 10. हां, प्लस 1 येते डी बाय 10. पण अर्थपासून जर डिस्टन्स सांगायचं असेल तर डी मायनस डी बाय 10, आन्सर इज 9d/10. तर न्यूट्रल पॉईंट नल पॉईंट 9d/10 येईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. An Earth satellite is moving in a circular orbit with uniform speed v. The gravitational force of the Earth suddenly disappears, then satellite will move tangentially. कारण बघा, अर्थ आहे आणि सॅटेलाईट आहे, अर्थ आहे आणि सॅटेलाईट आहे. सॅटेलाईट सर्क्युलर मोशन का करायला आहे? सेंट्रिपिटल फोर्समुळं. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे कोणता फोर्स? तो फोर्स जो वेलॉसिटीला परपेंडिक्युलर असतो, म्हणून वेलॉसिटीची फक्त डायरेक्शन चेंज करतो. जर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच गायब झाला तर सेंट्रिपिटल फोर्स गायब, सेंट्रिपिटल फोर्स गायब तर डायरेक्शन चेंज होणार नाही आणि सॅटेलाईट विल मूव टँजेन्शियली. टँजेन्शियली सॅटेलाईट मूव करेल. सर्क्युलर मोशनमधला क्वेश्चन आहे. नेक्स्ट, फॉलोइंग कर्व शोज द व्हेरिएशन ऑफ इंटेन्सिटी, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी विथ डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ सॉलिड स्फिअर आहे. सॉलिड स्फिअर बघा, हे झालं सॉलिड स्फिअर. सॉलिड स्फिअरच्या सेंटरला आय काय राहते? झिरो. इनसाईड आय काय राहते? कॅपिटल जी, कॅपिटल एम डिवाइड बाय कॅपिटल आर क्यूब इंटू आर डॅश. सर्फेसवर किती राहते? आय सर्फेस इज इक्वल टू कॅपिटल जी, कॅपिटल एम डिवाइड बाय कॅपिटल आर स्क्वेअर. बाहेर किती राहते? आय आउटसाइड इज इक्वल टू कॅपिटल जी, कॅपिटल एम डिवाइड बाय स्मॉल आर स्क्वेअर. जर आपण ग्राफ काढला आर वर्सेस आयचा, तर होते काय? सेंटरला आर झिरो राहते, आय झिरो राहते, मग सर्फेसवर आर, कॅपिटल आर आणि आतमध्ये आर डॅश. तर ग्राफ असा येते, आय इज डायरेक्शनल टू आर डॅश. या इक्वेशनवरून सर्फेसवर मॅक्सिमम राहते, मग त्याच्यानंतर कॅपिटल जी, कॅपिटल डिवाइड बाय आर स्क्वेअर, म्हणजे आय आउटसाइड इज इनवर्सिप्शनल टू आर स्क्वेअर. आय आउटसाइड इज इनवर्सिप्शनल टू आर स्क्वेअर. ठीक आहे, पण होते कसं बघा, आरची डायरेक्शन कशी आहे? आउटवर्ड. तर आयची डायरेक्शन कशी आहे? ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन इनवर्ड. म्हणून सेम ग्राफ येणार खालच्या बाजूने. दॅट मीन्स असं आणि असं. सो दिस इज करेक्ट वन. पहिलाच ग्राफ आहे करेक्ट.
सॉलिड स्पेअरसाठी. हॉलो स्पेअरसाठी काय राहिलं असतं? हॉलो स्पेअरसाठी सेंटरला, हॉलो स्पेअरसाठी ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटीचा ग्राफ, आय सेंटर झिरो, आय इनसाईड झिरो, मग बाकी सगळं सेम. आय सरफेस कॅपिटल जी कॅपिटल एम डिवाइड बाय कॅपिटल आर स्क्वेअर, आणि आय आउटसाइड कॅपिटल जी कॅपिटल एम डिवाइड बाय स्मॉल आर स्क्वेअर. म्हणजे ग्राफ सेम आला असता, आय वर्सेस आरचा फक्त फरक काय होतं की जेव्हा आर झिरो असते तेव्हा आय झिरो, आर आर डॅश असते तरी आय झिरो, सरफेसपर्यंत आय झिरो. सरफेसला आय अचानक प्रगट होते, मग त्याच्यानंतर इन्वर्सनल टू आय आउटसाइड इज इन्वर्सनल टू आर स्क्वेअर. आय सेंटर झिरो होतं, आय इनसाईड पण झिरो होतं. ठीक आहे, हे कशाचा ग्राफ आहे? हॉलो स्पिअरचा. आणि कशाचा ग्राफ आहे? सॉलिड स्पिअरचा. हे नाही, ही वाली साईड घ्यायच्या. क्वेश्चन नंबर 12. सपोज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द सेंटर ऑफ अर्थ सर्फेस इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड द सर्फेस ऑफ मार्स इज 4. अ 60 kg पॅसेंजर, म्हणजे अर्थवर त्याचं वेट किती राहणार आहे? 600. आणि मार्सवर किती राहणार आहे? 240 mg. एम इन टू जी अर्थ, अर्थचं कॅपिटल ई, आणि एम इन टू जी मार्स. ठीक आहे, अ पॅसेंजर गोज फ्रॉम अर्थ टू मार्स इन अ स्पेसशिप मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, निग्लेक्ट ऑल द अदर ऑब्जेक्ट्स इन द स्काय, विच पार्ट ऑफ द फिगर बेस्ट रिप्रेझेंट द वेट ऑफ पॅसेंजर ॲज शोन इन अ फिगर. इथं आहे अर्थ, इथं आहे मार्स, इथं वेट किती राहणार आहे? एम जी 600. इथं वेट किती राहणार आहे? 240. आणि मध्ये न्यूट्रल पॉईंट, नल पॉईंट येते. कोणाच्याजवळ येते? मार्सच्याजवळ, कारण मार्स लहान आहे. एक्स एवढ्या डिस्टन्सवर, तर इथं वेट किती होते? झिरो. न्यूट्रल पॉईंट नल पॉईंटला वेट किती होते? झिरो, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स झिरो. तर इथं एकाच ग्राफला कुठंतरी वेट झिरो व्हायलं आहे, आणि ते ग्राफ आहे सी. स्टार्टिंगला 600 होतं, एंडला 240, आणि मार्सच्या बाजूला म्हणजे कुठंतरी वेट काय होणार आहे? झिरो. तो करेक्ट आन्सर इज सी, ऑप्शन नंबर 3. नो क्वेश्चन नंबर 13. अज्युम दॅट अ टनल इज डग, अ टनल इज डग थ्रू द थ्रू अर्थ फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. म्हणजे अर्थ आहे, काय केलं आहे? नॉर्थकडून साऊथकडं एक टनल डग केलं आहे, आणि अर्थ रोटेट पण करत नाही आहे. युनिफॉर्म स्पिअर आहे, आणि अर्थची डेन्सिटी किती आहे? रो. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन अ पार्टिकल ऑफ मास स्मॉल एम ड्रॉप्ड इन टू द टनल वेन इट रिचेस अ डिस्टन्स स्मॉल आर, हे महत्त्वाचं आहे, फ्रॉम द सेंटर. अर्थच्या सेंटरपासून स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सवर वेट काढा म्हणलं आहे. कशाचं? एम एवढ्या मासचं. मग इथं काय काढायचं? जी काढायचं. जी डेप्थ काय राहते? 4/3 पाय रो जी स्मॉल आर. मग वेट काय येणार आहे डेप्थमध्ये? वेट 4/3 पाय रो जी आर इन टू स्मॉल एम, एम जी. डेप्थला वेट इज इक्वल टू मास इन टू जी डेप्थ. तर करेक्ट आन्सर कोणता आहे? 4/3 पाय रो जी. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. 4/3 पाय रो जी आर इन टू एम, ऑप्शन नंबर 2. नाउ क्वेश्चन नंबर 14. मार्स हॅज अ डायमीटर अप्रॉक्सिमेटली 0.5 टाइम्स दॅट ऑफ अर्थ अँड मास ऑफ 0.1 दॅट ऑफ अर्थ. द सर्फेस ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड स्ट्रेंथ ऑन मार्स ॲज कम्पेअर्ड टू अर्थ. म्हणजे जी मार्स बाय जी अर्थ विचारलं आहे, सोपं आहे त्यांनी.
जी मार्स डिवाइड बाय जी अर्थ, कैपिटल जी मास ऑफ मार्स डिवाइड बाय रेडियस ऑफ मार्स स्क्वेयर, कैपिटल जी मास ऑफ अर्थ डिवाइड बाय रेडियस ऑफ अर्थ स्क्वेयर। बघा कैपिटल जी इंटू मास ऑफ मार्स किती आहे, 0.1 टाइम्स मास ऑफ अर्थ, आणि मार्सची डायमीटर हाफ आहे म्हणजे रेडियस पण हाफच झाली। सो 0.5 स्क्वेअर 0.25 रेडियस ऑफ अर्थचा स्क्वेअर, कॅपिटल जी मास ऑफ अर्थ डिवाइड बाय रेडियस ऑफ अर्थचा स्क्वेअर, कॅन्सल 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 कॅन्सल, 0.4 येते आन्सर। म्हणजे जी मार्स डिवाइड बाय जी अर्थ किती येते, 0.4, आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4। क्वेश्चन नंबर 15, थ्री इक्वल मासेस ऑफ 1 kg ईच आर प्लेस्ड ॲट द व्हर्टायसेस ऑफ इक्विलेटरल ट्रायंगल पी क्यू आर। एक इक्विलेटरल ट्रायंगल आहे, इथं 1 kg आहे, इथं 1 kg आहे, इथं 1 kg आहे, ठीक आहे, अँड अ मास ऑफ 2 kg इज प्लेस्ड ॲट द सेंट्रॉइड, सेंट्रॉइड म्हणजे ज्योमेट्रिक सेंटर किंवा हां ज्योमेट्रिक सेंटर, इथं 2 kg ठेवलं आहे, विच इज ॲट अ डिस्टन्स √2 meters फ्रॉम ईच ऑफ द व्हर्टायसेस। प्रत्येक व्हर्टेक्सपासून किती मीटर दूर आहे, √2। द फोर्स इन द न्यूटन ॲक्टिंग ऑन मास ऑफ 2 kg झिरो राहणार आहे का, बिकॉज प्रत्येकाचा फोर्स किती राहणार आहे, एफ एफ आणि एफ, रिझल्टंट फोर्स करणार आहे 0, बिकॉज 360 सेम अँगलने डिवाइड करणारे सेम वेक्टर्स रिझल्टंट फोर्स 0 बनवतात। शॉर्टमध्ये या एफ या एफ या एफचा रिझल्टंट काय ते 0। सो या 2 kg किती फोर्स लागला आहे, आन्सर आहे 0। क्वेश्चन नंबर 16, वन कॅन इझिली वेट द अर्थ बाय कॅल्क्युलेटिंग मास ऑफ अर्थ युझिंग द फॉर्म्युला। जी सरफेस करा ते कॅपिटल जी कॅपिटल डिवाइड बाय कॅपिटल आर स्क्वेअर, मास ऑफ अर्थ जर काढायचं असेल तर जी आर स्क्वेअर डिवाइड बाय कॅपिटल जी, आन्सर इज ऑप्शन नंबर 2। अर्थचं मास काढायचं असलं तर कोणता फॉर्म्युला बनवायचं म्हणाले ते, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे स्मॉल जी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द सेंटर ऑफ अर्थ इज 0, अर्थच्या सेंटरला किती राहते 0, कारण ते एक सॉलिड स्फिअर आहे। द व्हॅल्यू ऑफ जी ऑन अर्थ सरफेस डिपेंड्स ऑन, कशावर डिपेंड राहते जी, नंबर 1 शेपवर, इक्वेटरला कमी तर पोलला जास्त, दुसरं डिपेंड कशावर राहते, गोल फिरण्यावर म्हणजे रोटेशनवर, कारण इक्वेटरवर जी किती राहते जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर, तर पोलवर जी किती राहते जीच, त्याच्यानंतर कशावर डिपेंड राहते, पोझिशनवर सेंटरला इनसाईड सरफेसवर आउटसाईड। ऑप्शनमध्ये काय दिलं आहे बघूत, अर्थच्या ओनली म्हणलं इथं, ओनली अर्थ स्ट्रक्चर रॉंग, ओनली अर्थ रोटेशनल मोशन रॉंग, ऑन अबोव बोथ करेक्ट, ऑप्शन नंबर 3। द व्हॅल्यू ऑफ जी रिड्युसेस टू हाफ ऑफ इट्स व्हॅल्यू ॲट द सर्फेस ऑफ, म्हणजे काय म्हणलं त्यांनी, द व्हॅल्यू ऑफ जी रिड्युसेस टू हाफ ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन द सर्फेस ऑफ अर्थ ॲट हाईट एच देन, म्हणजे जी एच किती आहे, जी सर्फेस बाय 2 दिलं आहे त्यांनी, हाईट काढा म्हणलं आहे, सिम्पल आहे, याचा अर्थ काय राहते, जी एच डिवाइड बाय जी सर्फेस रेशो त्यांनी दिला इनडायरेक्टली 1/2, आणि आपल्याला माहीत आहे जी एच बाय जी सर्फेस कसं काढतो तो आपण, कॅपिटल आर बाय स्मॉल आर म्हणजे आर प्लस एचचा स्क्वेअर, असं। मग या दोघांना कम्पेअर करून काय लिहिता येते, कॅपिटल आर बाय स्मॉल आर होल स्क्वेअर इज इक्वल टू 1/2, दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेऊन टाका, कॅपिटल आर बाय आर प्लस एच इज इक्वल टू 1/√2, रूट टू गेलं लेफ्टला, आर प्लस एच गेलं राईटला, √2 इज इक्वल टू आर प्लस एच, एच इकडेच राहू द्या, यारला तिकडे न्या, √2 - 1 ब्रॅकेटच्या बाहेर आर, कि
किंवा 1.414 मायनस 1 आर किंवा 0.414 आर काही येऊ शकते आन्सर. आन्सर इज ऑप्शन नंबर 4. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 20. ॲट सम प्लॅनेट जी किती आहे 1.96. इफ इट इज सेफ टू जम्प, इट इज सेफ टू जम्प फ्रॉम हाईट ऑफ 2 मीटर ऑन अर्थ. अच्छा, देन व्हॉट शूड बी द करस्पॉन्डिंग सेफ हाईट ऑन दॅट प्लॅनेट. बघा, हे अर्थ आहे आणि ते प्लॅनेट आहे. अर्थवर जी किती राहते 9.8, प्लॅनेटवर जी किती आहे 1.6 काहीतरी काहीतरी 1.96 आहे. ठीक आहे, तर अर्थवर 2 मीटरवरून सेफली जम्प करता येते. बघा, अर्थची जी किती टाईम्स आहे 5 टाईम्स आहे. अर्थची जी 5 टाईम्स आहे, ठीक आहे ना. तर त्या प्लॅनेटवर अर्थपेक्षा 5 टाईम्स हाईटवरून आपण जम्प करू शकतो, कारण जिथं जी कमी राहते तिथं जास्त हाईटवरून आपल्याला जम्प करता येते. 5 टाईम्स जी कमी तर हाईट 5 टाईम्स जास्त असली पाहिजे जम्पिंग हाईट. सो 10 मीटर म्हणजे जम्पिंग हाईट ऑर सेफ जम्पिंग हाईट इज इनर्शियल टू जी. इन शॉर्ट, हाईट ऑन अ प्लॅनेट डिवाइड बाय हाईट ऑन अ अर्थ इज इक्वल टू जी ऑन अ अर्थ डिवाइड बाय जी ऑन अ प्लॅनेट. ह्याच्यानं सुद्धा सॉल्व करता येते. हाईट ऑन अ प्लॅनेट डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 9.8 डिवाइड बाय 1.96. 1, 5, 5 to 10. प्लॅनेटवरची हाईट किती येते 10 मीटर. सिम्पली सांगायचं झालं तर जी जे आहे ना त्या प्लॅनेटवर जी 5 टाईम्स कमी आहे तर हाईट 5 टाईम्स जास्त येते. म्हणजे 2 मीटर असली तर इथे किती येते 10 मीटर. ज्या प्लॅनेटवर जी कमी आहे तिथं उंच उडी मारता येते किंवा उंच ठिकाणाहून उडी मारता येते. आन्सर इज ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 21. इफ द अर्थ स्टॉप्स रोटेटिंग सडनली, इफ अर्थ स्टॉप्स रोटेटिंग सडनली द व्हॅल्यू ऑफ जी ॲट द प्लेस ऑन द पोल्स वूड बी. पोलवर काही फरक पडत नाही, पोलवर काही फरक पडत नाही, कारण पोलवर जी किती राहते जी सरफेस. पण इक्वेटरवर फरक पडते, कारण इक्वेटरचं जी काय राहते जी सरफेस मायनस आर ओमेगा स्क्वेअर. किंवा लॅटिट्यूडवर पण फरक पडते, लॅटिट्यूडवर जी काय राहते जी सरफेस मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर लॅमडा. जर समजा अर्थनं रोटेट करणं बंद केलं तर ओमेगा झिरो होते, ओमेगा झिरो झालं तर जी इक्वेटर वाढते, जी लॅटिट्यूड पण वाढते, पण पोलवर जी काहीच बदलत नाही. सो पोलवर रिमेन्स कॉन्स्टंट, पोलवर जी रिमेन्स कॉन्स्टंट. इक्वेटरवर इन्क्रीज होते आणि लॅटिट्यूडवर पण इन्क्रीज होते. क्वेश्चन नंबर 22. द डायमीटर अँड मास ऑफ अ प्लॅनेट इज डबल दॅट ऑफ अर्थ. देन द टाईम पिरियड ऑफ अ पेंड्युलम ॲट द सर्फेस ऑफ प्लॅनेट इज हाऊ मच टाईम्स द टाईम पिरियड ऑफ द पेंड्युलम ऑन द सर्फेस ऑफ अर्थ. सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर एक प्लॅनेट आहे, त्या प्लॅनेटचं मास काय 2m, रेडियस डायमीटर डबल म्हणजे रेडियस पण डबल, ठीक आहे ना. तरी आपली अर्थ, अर्थचं मास किती आहे m, रेडियस किती आहे r. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, सिम्पल पेंडुलमचा टाइम पिरियड करायचा t इक्वल टू 2π√l/g. दॅट मीन्स टाइम पिरियड इज इनव्हर्सल टू स्क्वेअर रूट ऑफ g. त्यांनी विचारलं आहे टाईम पिरियड ऑन अ प्लॅनेट डिवाइड बाय टाईम पिरियड ऑन अ अर्थचा रेशो म्हणजे जी अर्थ डिवाइड बाय जी प्लॅनेट स्क्वेअर रूटमध्ये घ्यायचं. तर जी अर्थ डिवाइड बाय जी प्लॅनेट कसं काढता येते, जी अर्थ कॅपिटल जी कॅपिटल एम डिवाइड बाय कॅपिटल आर स्क्वेअर, आणि जी प्लॅनेट कॅपिटल जी 2m डिवाइड बाय 2rचा स्क्वेअर म्हणजे 4r स्क्वेअर. खटम छट्टी, कॅपिटल जी कॅन्सल, कॅपिटल एम कॅन्सल, आर स्क्वेअर कॅन्सल, 2 × 2, 2 × 4, 2 गेला वरी, तर 2/1 येते. स्क्वेअर रूटमध्ये ठेवून दिलं तर स्क्वेअर रूट ऑफ 2/1
म्हणजे रूट टू. सो टाइम पिरियड ऑन अ प्लॅनेट इज इक्वल टू रूट टू टाइम्स टाइम पिरियड ऑन अ अर्थ. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर टू. नाव क्वेश्चन नंबर 23. त्याने म्हणलं आहे ग्रॅव्हिटेशन ऑन अ मून इज 1/6 ऑफ अर्थ, म्हणजे जी मून डिवाइड बाय जी अर्थचा त्यांनी रेशो दिला आहे 1/6. वेन अ बलून फील्ड विथ हायड्रोजन, एक बलून आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन भरलं आहे, इज रिलीज्ड ऑन अ मून. पहिल्या बघू अर्थवर काय होते, हे अर्थ आहे, अर्थवर एक बलून भरलं हायड्रोजनने आणि सोडून दिलं तर बलून काय होते वर जाते. पण वर का जाते, बिकॉज ॲटमॉस्फियर. का वर जाते, तर अर्थच्या ॲटमॉस्फियरमुळं, अर्थवर ॲटमॉस्फियर आहे पण मूनवर ॲटमॉस्फियरच नाही, मूनवर नो ॲटमॉस्फियर, अर्थ होती हे मून होतं. तर मूनवर जर ते बलून सोडून दिलं हायड्रोजन भरलेलं, तर ते बलून चुपचाप जी अर्थ बाय सिक्सनं खाली येते. सो करेक्ट आन्सर इज मूनवर बलून विल फॉल डाऊन विथ ॲक्सलरेशन G/6. क्वेश्चन नंबर 24. द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी अँड मीन डेन्सिटी ऑफ अर्थ इज 0. अर्थच्या सर्फेसवरचं जी आणि अर्थची डेन्सिटी दिलं आहे. आ रिलेटेड कोणत्या इक्वेशनमध्ये डेन्सिटी आणि जी येते म्हणलं आहे. जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल डिवाइड बाय कॅपिटल आर स्क्वेअर, हे एक माहीत आहे. जी सर्फेस मासच्या जागी डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम ठेवा, 4/3 πr³, आणि आपल्याला येऊन जाते जी सर्फेस इज इक्वल टू 4/3 πρgr. तर डेन्सिटीचा फॉर्म्युला काय बनते इथून, रो इज इक्वल टू 3g/4πR³. आणि करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3. डेन्सिटी आणि जीचं रिलेशन. क्वेश्चन नंबर 25. मोर अमाऊंट ऑफ शुगर इज ऑप्टेन इन 1 kg वेट. वेट काय राहते आपल्याला माहीत आहे, वेट राहते W=mg. तर जिथं जी कमी राहील तिथं एम जास्त येईल. आता अर्थचा शेप कसा आहे, अर्थचा शेप अर्थसारखा आहे, म्हणजे इक्वेटरला रेडियस जास्त आहे म्हणून इक्वेटरला जी काय ते कमी, आणि जिथं जी कमी तिथं मास जास्त, म्हणून इक्वेटरवर 1 kg जास्त शुगर येते. तर याच्या उलट पोलवर रेडियस कमी राहते, मग पोलवर जी काय झालं जास्त, मग पोलवर मास काय येईल कमी. सो त्यांनी म्हणलं आहे मोर अमाऊंट ऑफ शुगर कुठे येणार आहे, इक्वेटरवर. क्वेश्चन नंबर 26. वेन यू मूव फ्रॉम इक्वेटर टू पोल द व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बघा इक्वेटरवरून पोलवर चाललोत, इक्वेटरकडून पोलकडे जातेवेळेस काय होते, रेडियस कमी होते तर जी वाढते. कारण जीचा फॉर्म्युला आहे ना G/m², जिथं रेडियस कमी होत जाईल तिथं जी वाढत जाईल. आन्सर इज इन्क्रीजेस. इक्वेटरकडून पोलकडे जाताना, इक्वेटरकडून पोलकडे जाताना रेडियस कमी होते आणि जी वाढते. क्वेश्चन नंबर 27. वेन द रेडियस ऑफ अर्थ इज रिड्यूस्ड बाय 1% विदाउट चेंजिंग मास, देन द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल इन्क्रीज बाय 2% येते. का, तर जी सर्फेस इज इक्वल टू G/m². जी सर्फेस इज डायरेक्शनल टू R²-2. मग डेल्टा जी बाय जी इंटू जीचा पॉवर 1 इज इक्वल टू डेल्टा आर बाय आर इंटू आरचा पॉवर 1, नाही -2. ठीक आहे, त्यांनी काय म्हणलं आहे रेडियस 1% कमी केली म्हणलं आहे, मग डेल्टा जीच्या जागी -1 × -2, मग डेल्टा जी बाय जी काय ते
टू प्लस टू खरतर म्हणजे जी 2% इन्क्रीज होईल। हे असे इक्वेशन्स 5% पर्यंत काम करतात। क्वेश्चन नंबर 28, वेट ऑफ अ बॉडी ऑफ मास यम डिक्रीजेस बाय 1% व्हेन इट इज राइज टू हाइट एच अबव द अर्थ सरफेस। इफ द बॉडी इज टेकन टू अ डेप्थ इन एच देन इट्स वेट विल बी। बघा एक कन्सेप्ट आहे, अर्थ जर आपण एच एवढं वर गेलं, एच एवढं वर गेलं, तर जेवढं जी होते तेवढंच जी होण्यासाठी खाली किती जावं लागते, डबल हाईटच्या डबल खाली जावं लागते। म्हणजे 10 किलोमीटर जर वरी गेलं तर जेवढं जी कमी व्हायला तेवढं जी कमी होण्यासाठी 20 किलोमीटर खाली जावं लागते। जर हे समजलं असेल तर पुढची लाईन बघा, जर समजा एच एवढं वर गेलं, एच एवढं वर गेल्यानंतर 1% कमी व्हायला आहे जी, तर 2h एवढं खाली गेल्यानंतर 1% कमी होते, 2h एवढं खाली गेल्यानंतर 1% कमी होते, आणि फक्त एच एवढंच खाली गेलं तर 1%चा हाफ म्हणजे 0.5% कमी होते, नाही कळलं का। तर क्वेश्चन हेच होता, क्वेश्चनमध्ये विचारलं होतं त्यांनी की एच एवढं वर गेल्यानंतर 1% कमी व्हायलं आहे, तर एच एवढं खाली गेल्यानंतर किती पर्सेंट कमी होते, आन्सर आहे 0.5। क्वेश्चन वेगवेगळा येऊ शकते, क्वेश्चन असा येऊ शकते एच एवढं वर गेल्यानंतर 1% कमी व्हायलं आहे, 3h खाली गेल्यानंतर 0.5 0.5 0.5, 3h खाली गेल्यानंतर जी किती पर्सेंट कमी होईल, 1.5% कमी होईल, बरोबर आहे ना। बघा एच एवढं वरी गेलं तर 1% कमी व्हायलं आहे, एच एवढं खाली गेलं तर 0.5% कमी होते, सिंपल आहे, ओके। सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 1। क्वेश्चन नंबर 29, द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द अर्थ सरफेस इज जी, फाइंड द इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट 32 किलोमीटर फ्रॉम सी लेवल। 32 किलोमीटर छोटी हाईट आहे, आपण 320 किलोमीटरपर्यंत एक फॉर्म्युला यूज करू शकतो, जी एच इज इक्वल टू जी सरफेस इन टू 1 - 2h/r। तर जी इंटू 1 - 2 × 32 = 64 किलोमीटर, युनिट चेंज करू नका, 6400 किलोमीटर। डिव्हिजन काय ते, जी 1 - 1/100 0.01 मीन्स 0.99 g। करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2, छोट्या हाईटसाठी हे इक्वेशन यूज करता येते। क्वेश्चन नंबर 30, द मास ऑफ मून इज 1% द मास ऑफ अर्थ, द रेशो ऑफ ग्रॅव्हिटेशनल पूल ऑफ अर्थ ऑन मून टू दॅट ऑफ मून ऑन अर्थ। अरे पूल आणि पुश म्हणजे काय राहते, फोर्स राहते, लहानपणी पूल पुश काय राहते, फोर्स। म्हणजे जर अर्थ मूनला एफ एवढ्या फोर्सनं पूल करायला आहे, तर मूनसुद्धा अर्थला एफ एवढ्या फोर्सनंच पूल करते, फॉर युअर रिॲक्शन दर इज इक्वल अपोजिट रिॲक्शन। तर अर्थचा पूल आणि मूनचा पूल काय राहते, इक्वल। तर पूल ऑफ मून डिवाइड बाय पूल ऑफ अर्थ काय राहणार आहे, और वाईस वर्सा, 1:1।